उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र इथल्या तरुणांचा नोकऱ्यांवरून होणारा वाद महाराष्ट्राला काही नवा नाहीये। मनसेने या वादाला राजकीय फोडणी देऊन तो अजूनच जास्त बिंबवला आहे, पण या वादाचा नवा अंक आता पाहायला मिळू शकतो। याचे कारण आहे भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेलं एक पत्र। या पत्रामध्ये कृपाशंकर सिंग यांनी योगींना उत्तर प्रदेशमधल्या शाळांमध्ये मराठी शिकवण्याची विनंती केली आहे। यूपीच्या तरुणांना मराठी येत असेल तर त्यांना मराठीमध्ये सरकारी नोकऱ्या मिळणं सोपं जाईल असं कृपाशंकर सिंग यांचं म्हणणं आहे। आश्चर्याची बाब म्हणजे ही सूचना योगींकडे विचाराधीन असून वाराणसीमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवली जाण्याचीही शक्यता आहे। दरम्यान यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। उत्तर प्रदेशमध्ये नव्याने मराठी भाषा शिकवण्यापेक्षा इथे जे आलेले उत्तर प्रदेशचे लोक आहेत त्यांनी इथल्या इथे मराठी भाषा शिकावी आणि जे येऊ पाहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तिथे उद्योगधंदे करावे ते महाराष्ट्राच्या सुद्धा आणि उत्तर प्रदेशसाठी सुद्धा दोघांच्या हिताचं राहील। संदीपजी, मनसेचा मुद्दा हा मराठी भाषेचा होता की येणाऱ्या लोंढ्यांवर होता? दोन्हीवर होता। इथे जे वर्षानुवर्ष राहतात त्यांना मराठी भाषा आली पाहिजे ही आमची ठाम भूमिका होती आहे आणि राहणार। आणि रोजगाराचा जो विषय आहे तर प्रत्येक राज्यामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे जेणेकरून हे जे स्थलांतर होते हे थांबेल। मुळात म्हणावा आधी तू शिक इकडे, तुम्ही शिका पहिली ती नीट मराठी, तुमच्या घरात शिकवा पहिली ती नीट मराठी, मग यूपीला मराठी भाषा। आणि मराठी भाषेचा एवढा पुळका आहे ज्या पक्षात जाऊन बसलात ते पहिलं मराठी भाषेला महाराष्ट्रात अभिजात दर्जा द्यायला पत्रव्यवहार करा। नुसतं स्वतःचं नाव होण्यासाठी पत्रव्यवहार करायचं आणि मीडियाच्या समोर चमकवण्यासाठी नको, मनातून काही ते करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।